नमस्कार मित्रांनो, थेट ब्लॉग कडे वळूया. मित्रांनो, आज आपण ज्या ब्रिज वर जाणार आहोत त्या ब्रिजचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक, ज्याला आपण शिवडी नावाशिवाय ट्रान्स हार्बर लिंक सुद्धा म्हणतो. सो या ब्रिज वर जाऊया. या ब्रिज बद्दलच्या काही जबरदस्त गोष्टी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द ब्लॉग, लेट स्टार्ट द व्हिडिओ. तर मित्रांनो, या ब्रिजचं नाव अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक हे आहे आणि 21.8 किलोमीटर म्हणजे तब्बल जवळजवळ 22 किलोमीटरचा हा ब्रिज जगातला म्हणजे 12वा मोठा ब्रिज आहे जो समुद्रावरून जातो. आणि या ब्रिजबद्दल सांगायचं तर चिरले गावापासून सुरू होतो उरणच्या आणि थेट संपतो तो ते शिवडीपर्यंत तो ब्रिज आहे. सो या ब्रिजमधले सांगायचं तर हा जो मधला जो पॅसेज आहे जिथे आपण थोड्या वेळात जाणार आहोत, हा मधला जो पॅसेज आहे तो पॅसेज उंच आहे. बिकॉज ऑफ शिप जर या ब्रिजच्या खालून जर त्यांना जायचं असेल तर त्या शिपसाठी त्या बाजूला एक मोठा असा लूप बनवलेला आहे ज्याच्या खालून शिप जाऊ शकतात. सो आपण तिकडे जाऊया. तर मित्रांनो, मगाशीच्या हाईटबद्दल मी बोलत होतो की त्या हाईटच्या खालून म्हणजे त्या ब्रिजच्या खालून शिप जाणार आहेत. तो पाठ पाठीमागे राहील. ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला आत्ताच्या वेळेतच बघायला भेटतील, कारण का या बाजूला किंवा दोन्ही बाजूला रोडच्या हे अशा प्रकारचे बॅरिकेड्स लावले जातील जेणेकरून जर कुठली गाडी किंवा अपघात जर काय झालं तर ते पाण्यात जाऊ नये किंवा सुसाईड पॉईंट म्हणून हा क्रिएट होऊ नये त्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत. 15 मिनिटामध्ये आपण मुंबई गाठणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्या सुविधा आपल्याला मिळणार आहेत. आपण पुढे जाऊया का थोडं? तर मित्रांनो, ट्रान्स हार्बर लिंक बनवण्यासाठी जवळपास 17,800 करोड रुपये खर्च झाले. उरणच्या चिरले गावापासून ते शिवडीपर्यंतचा 21.8 किलोमीटर म्हणजे जवळपास 22 किलोमीटरचा हा ब्रिज भारतातील सगळ्यात लांब सागरी पूल आहे. हा ब्रिज बनवण्यासाठी वापरलेल्या केबलची लांबी ही पृथ्वीच्या 7 प्रदर्शना पूर्ण होतील इतके आहेत. हा ब्रिज बनवण्यासाठी वापरलेल्या लोखंडाचं वजन हे 500 बोईंग विमान आणि 17 आयफेल टॉवरच्या वजना इतकं आहे. 84,000 टन वजनाचे 70 डेक या ब्रिजसाठी वापरलेले आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 6 पट जास्त काँक्रीटचा वापर या ब्रिज बनवण्यासाठी केला आहे. जे मी तुम्हाला बोललो ते 1-2 किलोमीटर अंतरावरती आपली मुंबई आहे. मित्रांनो, समोरच्या बाजूला आपल्याला मुंबई दिसते पण धुकं इतकं आहे आणि ऑब्व्हियस आहे की आपल्या समुद्रातून आपण ट्रॅव्हल करतोय. सो थंडीच्या वेळात हे धुकं दिसणं पॉसिबल आहे. या ब्रिजवर ना 100 स्पीड लिमिट आहे आणि एका गाडीसाठी तब्बल 250 रुपीज चार्ज आहेत, म्हणजे टोल बरोबर ना 250 रुपये टोल आहे. जवळजवळ 5 वर्ष या ब्रिजचं काम चाललं बिकॉज ऑफ कोरोना लॉकडाऊन. 2 वर्ष यामुळे थोडे डिले झाले, नाहीतर हा ब्रिज लवकरच तयार झाला असता. बस बाबा, आजच्या दिवस आपण याच्यासोबत आलोय म्हणून आपल्याला फ्रीमध्ये एक्झिट एंट्री झाली आहे. इनॉग्रेशन होऊ द्या, बस 250 रुपये भरा आणि मग आतमध्ये या. हा फूड प्लाझा फूड कोर्ट. ओके, तर मित्रांनो, जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घ्यायचे असतील या ब्रिजबद्दल, जसं की हा ब्रिज बनवण्यासाठी किती अटेम्प्ट करण्यात आले, कुठल्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला इन डिटेल जाणून घ्यायचं असेल सो त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी आहे. वरती पिन व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ नक्की चेकआउट करा. तुम्हाला माहितीच आहे, व्हिडिओ आवडली असेल तर 1 लाईक नक्की करायचं आहे. ज्या व्यक्तीबरोबर तुम्हाला या ब्रिजवरती फिरायला जायचं आहे त्याच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.